नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत प्रेम विवाहामध्ये दोन राशी असतील पैकी एक रास मिथून रास असेल आणि दुसरी कर्क रास असेल तर त्यांचं वैवाहिक सव सहजीवन नेमकं कशा प्रकारचं असेल कोणत्या गोष्टीत की ज्या लक्षात ठेवायला हव्यात कोणत्या गोष्टीत की ज्या प्रत्यक्षात करायला हव्यात आणि कोणत्या गोष्टीत की ज्या टाळायला हव्यात या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा या चॅनलद्वारे सर्व ज्या बारा राशी आहेत म्हणजे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या बारा राशी आहेत या सर्व बारा राशींचं परस्पर वैवाहिक सहजीवन कशा प्रकारचं असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत आपण त्याचा आनंद जरूर घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मिथून आणि कर्क राशीबद्दल तर याकरताही यांचे जे संपूर्ण व्यक्तिमत्व आहे म्हणजेच मिथून कि राशीचं किंवा राशीचं हे जाणून घेणं ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या महत्त्वाचं ठरेल तर सुरुवात आपण मिथून राशीपासून करू तर मिथून राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये तृतीय स्थानामध्ये येणारी रास आहे पुरुष रास आहे या राशीचा जो स्वामी आहे तो बुध आहे या राशीचं जे तत्व आहे ते वायु तत्व आहे आणि द्विस्वभाव अशा प्रकारची ही रास आहे सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की मिथून राशीच्या संदर्भात लक्षात येते तो म्हणजे ती म्हणजे त्यांची निरागसता म्हणजे ह्या जी ही जी राशी प्रचंड प्रमाणात निरागस आहे जसे की छोटी मुलं असतात छोट्या मोठ्या गोष्टींचा जो परिणाम असतो तो छोट्या मुलांना ती लवकर होतो आणि त्या संदर्भामध्ये त्यांचा जो अनुभव असतो तो तो थो 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 थोडासा वेगवेगळा सुद्धा असू शकतो आणि यामुळे होतं काय छोट्या मोठ्या गोष्टींचा जास्त प्रमाणात परिणाम झाल्या कारणामुळे यांचे जे मूड स्विंग असतात हे जास्त प्रमाणात दिसून येतात म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ यामध्ये त्यांचे मूड असतात ते पटापट बदलत असतात आणि हे जरी मूड बदलत असतील किंवा थोडंसं त्यांना नैराश्य येत असेल किंवा काय तरी सुद्धा यांचे मूड जे स्विंग आहेत ते ला चांगले सुद्धा लवकर होतात म्हणजे असं काही नाही की यांचा मूड चांगला होण्याकरता तुम्हाला काही महागडी गिफ्ट आणायचे आहेत असं अजिबात नाही अगदी छोट्या छोट्या मोठ्या कारणांमुळे सुद्धा यांचे जे मूड असेल ते चांगले होतील अगदी वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे सुद्धा यांचे जे मूड स्विंग आहेत हे तुम्हाला दिसून येऊ शकतात तर एवढं जास्त प्रमाणात खोलवर परिणाम आजूबाजूच्या परिस्थितीचा यांच्या मनावर होत असतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टी जाणून घेण्या छोट्या मोठ्या गोष्टींबद्दलचे यांच्या मनात प्रश्न भरपूर असतात आणि हा जो स्वभाव असा अगदी लहानपणापासून असतो म्हणजे का कशाला कधी केमा वगैरे असे जे प्रश्न असतात हे प्रश्न यांच्याकडे जास्त असतात आणि त्याचे उत्तरसुद्धा त्यांना ती हवी असतात म्हणूनच की काय वेगवेगळ्या विषयांवरती ह्यांना नॉलेज चांगलं असतं अर्थात हे जे नॉलेज किंवा ज्ञान असतं हे फार सखोल असेल असं अजिबात नाही परंतु दुसऱ्याशी संवाद साधण्याकरिता आवश्यक असणाऱ्या गोष्टी किंवा ज्ञात गोष्टी यांना माहीत असतात त्यामुळे बऱ्याचशा लोकांशी हे व्यवस्थितपणे संवाद करू शकतात आणि यांचा मित्र परिवाराचा जो गोताळ असतो तो सुद्धा खूप जास्त असतो सध्याच्या कालावधीमध्ये असणारं जे सोशल नेटवर्किंग साईट आहे मा यामुळे यांचे सा, जास्त साधारण मित्र परिवार हे जास्त असतात किंवा त्याच्यावरती ते जास्त ऍक्टिव्ह सुद्धा दिसतात दुसरी गोष्ट म्हणजे संवादाची जी कला असते ही सुद्धा यांची चांगली असेल त्याचा सुद्धा यांची चांगली असते म्हणजे कुठे कधी काय बोलायचं हे त्यांना चांगलं ठाऊक असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बोलण्यामध्ये सुद्धा शब्दाचा वापर नेमका कशा प्रकारे करायचा आपल्या बोलण्याने दुसरा दुखावला जाणार नाही ना अशा प्रकारचे शब्द हे नेहमी यूज करतात त्यामुळे यांचे एकंदरीत जी इमेज असते तीसुद्धा खूप चांगल्या प्रकारे दिसते म्हणजे म्हणजे जर का तुमचं संवादशीलता चांगली असेल म्हणजे तुमचं कम्युनिकेशन चांगलं असेल तर अर्थातच समोरच्याबरोबर तुमचे जे नातेसंबंध आहेत किंवा तुमचे जे रिलेशनशिप आहे ते चांगल्या प्रकारे म्हणजे तुमची इमेजसुद्धा खूप चांगल्या प्रकारची दिसून येते दुसरी गोष्ट म्हणजे ट्रस्टवरती असतात ते विश्वास लवकर ठेवतात आणि यांच्यावर सुद्धा तुम्ही सहजपणे विश्वास ठेवू शकता म्हणजे यांच्या मनात एक आहे ओठांवरती वेग बे, वेगळा आहे असं तुम्हाला कधीही दिसून येणार नाहीत ना आणि त्या दर त्या अनुषंगाने जे थोडेसे ट्रान्सपरन्सी असते पारदर्शकता यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येते आता लक्षात घ्या कधी कधी न जमणाऱ्या न पटणाऱ्या किंवा मनाविरुद्ध असणाऱ्या गोष्टी ही या व्यक्ती बोलून दाखवतात पण त्याच सुद्धा हार शब्द जे असतात ते कधीही वापरत नाही असे शब्द की ज्यामुळे दुसरा व्यक्ती दुखावला जाईल अशा प्रे अशा शब्द शब्द या व्यक्तींकडून तसे सहसा वापरले जात नाही जे की खूप चांगली गोष्ट असते आता जरा बऱ्याचशा गोष्टी यांच्याबद्दल चांगल्या सुद्धा असतात परंतु काही गोष्टी थोड्याशा वेगळ्या असतात त्यामुळे यांच्या जीवनाची पूर्ण दिशा सुद्धा कधी कधी बदलून जाते पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ज्या व्यक्ती असतात त्यांना डिसिजन लवकर घेता येत नाही कुठल्याही विषयाचं डिसिजन घ्यायचा असेल तर बराच वेळ विचार करतात आणि बऱ्याच जणांना विचारतात सुद्धा आणि डिसिजन मात्र ते घेऊन जातात त्यामुळे जी डिसिजन किंवा निर्णय क्षमता असते ही थोडीशी कमी असते त्याच्यामध्ये कारण थोडंसं कॉन्फिडन्स लेव्हल ज्याला आपण म्हणतो आत्मविश्वास हा थोडासा कमी असतो थो। म्हणजे आणि त्यामुळेच एखाद्या गोष्टीवर जर तुम्हाला निर्णय घ्यायचा असेल तर निर्णय घेताना थोडंसं तुमच्यामध्ये आत्मविश्वास असणं गरजेचं आहे म्हणजे निर्णयाची जी जबाबदारी आहे ती तुम्हाला घेता यायला हवी आणि ती समजा घेता येत नसेल तर त्याचा परिणाम नक्कीच तुमच्या निर्णय क्षमतेवरती होतोय तर इथे थोडंसं काम करणं गरजेचं आहे जास्त जे मेहनतीची कामं असतात ही मेहनतीची कामं येण्यास जमत नाही जास्त मेहनती नेहमी किंवा अंगभिंतीच्या कामाने लवकर थोडेसे मलूल होतात आणि त्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष देणं महत्वाचं राहील आणि दुसरी महत्वाची मात्र बौद्धिक क्षेत्राशी संबंधित जी कामं असतात ही कामं या व्यक्ती अतिशय व्यवस्थित प्रमाणे करू शकतात ज्या ठिकाणी वन टू वन कम्युनिकेशन जास्त आहे म्हणजे मार्केटिंगचे क्षेत्र आहे हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री आहे शिक्षण क्षेत्र आहे बँकिंग क्षेत्र आहे किंवा ज्या ठिकाणी प्रत्यक्ष बोलणं हे जास्त महत्त्वाचं असतं अशा ठिकाणी किंवा प्रवास आहे ना प्रवाससुद्धा करायला आवडतं म्हणजे एका जागा असे पण या व्यक्ती स्थिर राहणार नाही प्रवास करणं निर्णय त्यांशी संवाद साधणं हा जो प्रकार आहे हा प्रकार आणि त्याच्याशीच निगडीत असणारे जे करिअर आहे त्या करिअरमध्ये ही जे ते 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 जी रास आहे ती अगदी व्यवस्थितपणे सेटल होते किंवा त्या तशाच प्रकारचे करिअर त्यांना आवडतं सुद्धा दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक राशीमध्ये एक असा एक धागा असतो एक असा गुण असतो की त्या गुणाचा त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वावरती परिणाम झालेला असतो त्यांच्या वागण्या बोलण्यात चालण्यात सगळ्यामध्ये तर या राशीमध्ये सुद्धा तो एक गुण म्हणजे यांचे जे म्हणजे यांचे जे आवडीचे क्षेत्र असतात किंवा यांची आवड कायम बदलत असते मग ही जी आवड असते त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये कपड्यांमध्ये फॅशनमध्ये खाण्यापिण्याच्या प पदार्थामध्ये आणि जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन एवढंच काय की त्यांच्या करिअरमध्ये सुद्धा ह्या गोष्टी दिसून येतात करिअरच्या बाबतीत सुद्धा सांगायचं झालं तर मिथुन राशीच्या व्यक्ती ज्या असतात त्यांचं करिअरच्या संदर्भात पाच सात प्रकारची करिअर ते करतातच आणि त्यानंतरसुद्धा त्यांना ठाऊक नसतं की आपल्याला नेमकं कुठल्या करिअरमध्ये लक्षात घ्या की यांचं असतं की प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्यायचा आणि मोकळा व्हायचं यांच्यासाठी प्रत्येक दिवस हा नित्य दिन हा वेगळा असतो आणि तो फ्रेश असतो लक्षात घ्या परंतु त्याचा एक थोडासा वेगळा भाग काय असतो की थोडस करिअर करिअरच्या बाबतीमध्ये तुम्हाला सेटल होण्याकरता तुम्हाला तुमच्या जीवनाची दिशा ठरवावी लागते आणि तुम्हाला काय व्हायचं आहे तुमचे गोल ओरिएंटेशन चांगले असावे लागतात आणि त्या दृष्टीने तुम्हाला डिसिप्लिन एफर्ट द्यावं लागतात ही गोष्ट या राशीमध्ये दिसून येत नाही त्यामुळे करिअरच्या बाबतीमध्ये थोडंसं मागे पडण्याची शक्यता या राशीमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते त्या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे ही जी रास आहे सुद्धा नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे म्हणजे एखादी गोष्ट घ्यायची तर त्याचा लॉंग टर्ममध्ये त्याचा अनु त्याचा उपयोग आपल्याला होणार आहे का किंवा काय याचा विचार जास्त नसतो ती गोष्ट आत्ता आपल्याला पसंत पडते म्हणून तो घेऊन टाको आणि त्यामुळे खर्च जास्त होतात आणि खर्चावरती नियंत्रण ठेवणं सुद्धा महत्वाचं ठरतं आणि या राशींना मगाशी सांगितल्याप्रमाणे फिरायला आवडतो शॉपिंग करायला आवडतं अर्थात फिरायला जाताना शॉपिंग करताना एकटे कधीही जाणार नाहीत बरोबर कोणाला कोणाला तरी घेऊन जातील एकट्या फिरायला तसं आवडत नाही ही गोष्ट थोडीशी वेगळी आहे परंतु शॉपिंग करताना थोडंसं खर्चावरती नियंत्रण ठेवणं महत्त्वाचं राहील आणि मगाशी जे मी सांगितलं थोडंसं ज्याला आपण गोल ओरिएंटेशन असणं आवश्यक आहे किंवा निर्णय क्षमता तुमची चांगली असणं आवश्यक आहे तर साधारणतः तुम्हाला आतापर्यंत समजलं असेल की मिथून राशीचे जे व्यक्ती असतात त्यांचं नेमकं व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं आता आपण चर्चा करू कर्क कर राशीबद्दल तर कर कर्क राशीबद्दल सांगायचं झालं तर काल पुरुषाच्या पत्रिकेमध्ये चतुर्थ स्थानात येणारी रास आहे चंद्राची रास आहे स्त्री रास आहे या राशीचं जे तत्व आहे ते जलतत्व आहे जलतत्व आहे आणि चर अशा प्रकारची ही रास आहे सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी राशीच्या व्यक्तीमध्ये दिसून येतात अर्थात दोन गोष्टी दिसून येतात एक म्हणजे त्यांचं सौंदर्य त्यांची पर्सनॅलिटी आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची भावनाशीलता लक्षात घ्या कर्क राशीच्या व्यक्ती असतात या दिसायला सुंदर असतात आणि त्यांचं जे सौंदर्य असतं सा, हे सोबत असतं म्हणजे लाघवी असतं मनमोहक हो असतं तिखट सौंदर्य वगैरे म्हणून असतं परंतु लाघवी अशा प्रकारचं सौंदर्य सा, असतं आणि यांचं व्यक्तिमत्वसुद्धा ते तशाच प्रकारे जपतात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फॅशनच्या बाबतीत सांगायचं झालं तर फॅशनच्या बाबतीमध्ये खूप काय पजेसिव्ह असतात किंवा डार्क फॅशन वगैरे यांना जमत नाही अर्थात फॅशन बाबतीमध्ये जास्त बोललंही त्यांच्याकडून जात नाही त्यांची स्वतःची अशी काही स्पष्ट मतं नसतं म्हणजे जशी फॅशन आहे ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे ती कॅरी करावी मात्र ह्यांच्याकडे सुद्धा बोलण्याचं स्किल खूप चांगलं असतं कित्येक तास ते एखाद्या विषयावरती बोलू शकतात परंतु यांचे जे विषय असतात बोलण्याचे हे थोडेसे वेगळे असतात जसं की मिथून सुद्धा बोलायला आवडतं सुद्धा बोलायला आवडतं मात्र यांचे जे विषय असतात हे बरेचसे घरातल्या व्यक्तींबद्दल असतात त्यांच्या नातेसंबंधाबद्दल असतात वेगवेगळ्या नातेसंबंधावरती बोलायला यांना भरपूर आवडतं म्हणजे यांचे जे विषय असतात ते ठराविक असतात त्यांची जीवनाची इमारत असते सुद्धा त्याच्यावर साधारण पूर्णपणे विसंबलेली असते की घरातली माणसं त्यांचा आनंद त्यांचे सुखदुःख यांच्याशी जवळ एकता साधण्याची जी कला आहे ती कर्कराशीमध्ये खूप चांगल्या प्रकारची दिसून येते सगळ्यात महत्वाचं म्हणजे खास करून यांच्या मातेबरोबर यांचे नातेसंबंध अगदी शब्दातीत असतात म्हणजे शब्दा पलीकडचे असतात फक्त नजरेनेच ते एकमेकांचे सुखदुःख आहे ते समजून घेऊ शकतात जी की तशी पाहिली तर खूप चांगली गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेहनती असतात या राशीच्या व्यक्ती भरपूर मेहनती असतात आणि मेहनतीच्या बाबतीत म्हणजे घरातली कामं ह्यांना करायला का आवडतात आणि घराच्या बाहेरचे सुद्धा ती कामं करतात अर्थात करिअरच्या बाबतीमध्ये फार काही चुझि नसतात म्हणजे मला अशाच प्रकारचं करिअर असायला हवं किंवा मला आवडतं कामच मीकरण असं नाही एखादा करिअर करताना त्या करिअरमधून आपल्याला फायदा मिळतो ना पैसे मिळत आहेत ना किंवा काही इन्कम होत आहे ना एवढं झालं तर त्या ज्या व्यक्ती असतात त्यांच्याकडे काही चॉईस तसा काही नसतो मात्र इन्कम होणं गरजेचं आहे ते इन्कम ते घरातल्या व्यक्तींसाठीच खर्च करतील दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यवहारशीलता ही या राशीमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येते म्हणजे पैसे कुठे कधी कसे खर्च करायला हवेत कसे कमवायला पाहिजेत कसे त्याची अर्निंग करायला हवेत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट कसे खर्च करायला हवेत आणि कशा अशा प्रकारे त्याची इन्व्हेस्टमेंट करायला हवी या संदर्भातलं यांचे जे गणित असं ते तयार असतं आणि त्या संदर्भामध्ये ते बऱ्याच प्रमाणात प्रयत्न सुद्धा करतात आणि अशाच प्रकारचे साधारण पैसे हे सहसा खर्च करत नाही साधी जरी गोष्ट विकत घ्यायची असेल तरी ती गोष्ट आपल्याला किती वेळेपर्यंत किंवा आयुष्यभरासाठी उपयोगी पडते ना फक्त फक्त लहर आली म्हणून एखादी वस्तू खरेदी केली असा प्रकार या राशींच्या व्यक्तींमध्ये दिसून येत नाही जी की चांगली गोष्ट आहे करिअरच्या बाबतीमध्ये मग असं सांगितल्याप्रमाणे नेमकं असं त्यांचं काय परफेक्शन नसतं की मला अशाच प्रकारचं करियर बनवायचं आहे मात्र मा यांचा संपूर्ण जो जीवनाचा जो डोलार असतो हा घरातल्या व्यक्तीशी संबंधित जास्त प्रमाणात असतो जे की खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे ती स्त्री असेल किंवा पुरुष असेल दोघांच्याही बाबतीमध्ये म्हणजे दोन्ही जे कर्कराशीच्या म्हणजे व्यक्ती स्त्री किंवा पुरुषाच्यामध्ये हे जे गुण असतात हे गुण चांगल्या प्रकारे दिसून येतात अकरा शक्ती ग्रहणशक्ती सुद्धा तशी चांगली असते आणि उत्तम गृहिणीची रास म्हणून ही संबोधली जाते आणि त्यान्वये घरातल्या लोकांमध्ये ही सरमसळ सर करणारी अशी प्रकारची रास आहे अर्थात मिथून रास आणि कर्कर अशा दोन्ही राशी समजा प्रेमी विमामध्ये एकत्र असतील तर पहिली गोष्ट म्हणजे या दोघांची चांगली गोष्ट अशी की, की कम्युनिकेशन स्किल खूप चांगलं असं एकमेकांना रिस्पेक्ट देऊन वागणारा असा सॉफ्ट नेचरच्या या राशी असतात आणि या राशी म्हणजे आपल्या बोलण्याने वागण्याने दुसरा दुखावला जाणार नाही याचा विचार करतात आणि दोन्ही ज्या राशी आहेत त्या प्रचंड भावनाशील असतात अर्थात राशी सुद्धा भरपूर भावनाशील आहे छोट्या मोठ्या गोष्टी त्यांना लावून घेतात आणि त्या साधारण मानसिक संबंधी जास्त असतात आणि राशीला रडू फार लवकर येतं किंवा त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू लवकर दाटतात हा जो प्रकार हा प्रकार इतर राशीमध्ये तसा दिसून येत परंतु कर्क राशीमध्ये तुम्हाला साधारण दिसून येईल आता मगाशी सांगितल्याप्रमाणे काही ज्या गोष्टी असतात या काही गोष्टींवरून या दोन्ही राशीमध्ये थोडसं क्लॅशेस म्हणता येणार नाही ना ना परंतु मतभेद वगैरे दिसून येतात जसं की पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिथून राशीमध्ये इनडिसिप्लिनपणा किंवा त्यांना जो निर्णय घेता येत नाही त्या संदर्भामध्ये थोडसं कर्कराशीचा त्यांचं भिंसू शकतं दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यवहारशीलता की जी मिथून राशीमध्ये जास्त दिसून येत नाही परंतु कर्क राशीमध्ये फार चोखपणे दिसून येते इथे सुद्धा दोघांना दोन्ही राशीमध्ये थोडंसं वेगळ्यापणा दिसून येऊ शकतं आणि तिसरी गोष्ट म्हणजे जी मिथुन राशी असते मिथुन राशीला फिरायला जास्त आवडतो फॅश शॉपिंग करायला जास्त आवडते बाहेरचं खाणंसुद्धा सुद्धा येणं आवडतं ही गोष्ट राशीला तसा पर्यंत आवडत नाही कर्क राशी घरामध्ये रमणारी आहे आणि या गोष्टीने थोडंसं वेगळ्या प्रकारच्या गोष्टी होऊ शकतात किंवा थोडंसे क्लॅशेस होऊ शकतात परंतु त्याचा फारसा मोठा परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनावरती होईल असं मात्र नाही आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी की विवाहानंतर महत्त्वाची ठरते ते म्हणजे लैंगिक जीवन लैंगिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर मिथुन राशीच्या व्यक्तीसुद्धा लैंगिक जीवनाबद्दल बरंच सांगतील किंवा आपल्याला बरंच काय कळतं हे सुद्धा सांग कळवतील परंतु प्रत्यक्ष लैंगिक जीवनामध्ये भाग घेण्याची उत्सुकता त्या राशीमध्ये दिसून येत नाही कर्कराशीच्या बद्दल सांगायचं कर्कराश जास्त लैंगिक जीवनात ते बोलणार नाही बोलणार नाही आणि त्यांना तेवढा मोठ्या प्रमाणात अट्रॅक्शन सुद्धा नसतं अर्थात लैंगिक जीवनामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात परिणाम होईल असं मात्र दिसून येत नाही जी की चांगली गोष्ट आहे बाकी ज्या गोष्टी आहेत त्या बाकी गोष्टी जर का मिथून राशीने व्यवस्थितपणे काम केलं जसे की निर्णय क्षमता आहे किंवा थोडंसं मेहनतीपणा आहे किंवा पैशाच्या संदर्भामध्ये आणि करिअरच्या बाबतीमध्ये जर का थोडंसं लक्ष दिलं तर अर्थातच या दोन्ही राशीमध्ये फार मोठे प्रॉब्लेम किंवा कॉम्प्लिकेशन येणार नाहीत या व्यतिरिक्त जर का काही प्रॉब्लेम किंवा कॉम्प्लिकेशन येत असतील तर तुमची जी कुंडली आहे हे पाहणं थोडंसं गरजेचं ठरतं कारण या ज्या राशीत या राशी फक्त आणि फक्त चंद्रून ठरतात प्रत्येक राशीमध्ये चंद्र ते बाकी अकरा ग्रह असतात आणि ते आपापल्या परिणाम पत्रिकेत परिणाम करत असतो हे परिणाम कोणते आहेत ही आपली जी कुंडली आहे ती पाहून त्याद्वारे ठरवता येऊ शकेल तर मित्रांनो हे होतं होत मिथून आणि कर्कराश असेल तर त्यांचं जे वैवाहिक जीवन असेल ते कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा आपल्याला व्हिडिओ कसा वाटला आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर नक्की करा धन्यवाद